आदरणीय ताई साहेब जे वैभव दादा साहेबांनी उभा केले, आज त्यांच्या जयंती निमित्तानं आपल्या सर्व पाचोरकरांना त्या आरोग्याचं आणि विचाराचं सोनं लुटता आलं. मीही माझं भाग्य समजतो की आजच्याच दिवशी मला या ठिकाणी येण्याचं सुवर्ण योग लाभलं. नमस्कार, मी सुशील महाराज नाईकवाडे, शब्दरत्न वक्तृत्व प्रशिक्षक. वक्तृत्वावर प्रभुत्व मिळवून तुमच्यातील आदर्श वक्ता घडवण्यासाठी तसेच व्याख्यान आणि कीर्तनातून शिवचरित्रातील प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय, रामकृष्ण. या दादासाहेब पाटील यांच्या जयंती निमित्तानं आदरणीय ताई साहेबांनी घेतलेला हा अगदी सुंदर कार्यक्रम पाचोरकरांसाठी खर तर आजच्या दसऱ्याच्या दिवशी आरोग्याचं आणि विचाराचं सोनं लुटण्याचा हा सुयोग या ठिकाणी पाचोरकरांना मिळाला. त्या निमित्तानं मंचावरील बाबांसहित सर्व मान्यवर आणि समोर बसलेले सर्व पाचोरकर बांधव, खर तर तात्यासाहेबांचं काम द्विपक्षीय राजपूत शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष माझ्याकडे पुण्याला माझ्या भाषणकला प्रशिक्षण ट्रेनिंग सेंटरमध्ये आल्यानंतर बऱ्याच वेळेला वर्णन केलं. तात्यासाहेबांचं नाव ते माझ्या ट्रेनिंग सेंटरमध्ये घ्यायचे आणि सगळ्यांचं लक्ष पुण्यामध्ये त्यांच्या त्या बोलण्याकडे जायचं, त्यांच्या त्या वक्तव्याकडे जायचं आणि सगळ्यांनी विचार करायचा की नेमकं हे अतुलनीय व्यक्तिमत्व कसं असेल. ज्यानं ज्यानं पाहिलं नाही माझ्यासारख्या माणसांचा आजपर्यंत फारसा जवळून तरी संबंध आला नाही आणि पाहण्याची उत्सुकता होती आणि बऱ्याच दिवसापासून मी हे वैभव पाहण्यासाठी येईन म्हणालो. आज काही या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा योग पाहण्याचा आला. आदरणीय ताई साहेब जे वैभव दादा साहेबांनी उभा केले, आज त्यांच्या जयंती निमित्तानं आपल्या सर्व पाचोरकरांना त्या आरोग्याचं आणि विचाराचं सोनं लुटता आलं. मीही माझं भाग्य समजतो की आजच्याच दिवशी मला या ठिकाणी येण्याचं सुवर्ण योग लाभला. खर तर शेतकऱ्यांच्या बाबतीत तात्यासाहेबांचं एवढं मोठं काम आपल्या मातीतल्या माणसानं करावं हा आपल्या मातीतल्या माणसाला तात्यासाहेबांचा फार मोठा अभिमान. शेतकऱ्यांची अवस्था पाहिली, शेतकऱ्यांचं नातं आणि मुळात तात्यासाहेबांचं नातं असं होतं तसे हात आणि डोळे. हाताला लागलं तर डोळ्याला पाणी येतं, डोळ्यातलं पाणी पुसायला पुन्हा हातालाच वर यावं लागतं. हे नातं शेतकऱ्यांचं आणि तात्यासाहेबांचं होतं. पण दुर्दैवानं त्या नात्याला आपल्याला मुकावं लागलं. पण शेतकऱ्यांबद्दलची तळमळ, शेतकऱ्यांबद्दलची निष्ठा आयुष्यभर जपणारा एक अतुलनीय व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये नाहीये. पण त्या जयंतीच्या निमित्तानं आपण त्यांच्या विचारांचं स्वरूप उठलंय. शेतकऱ्यांना या दलदलीतून बाहेर काढण्याचं काम निर्मल सीड्सच्या माध्यमातून तात्यासाहेबांनी केलं आणि ते निर्मल सीड्स नावाचं बीज या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये रुजवण्याचं काम तात्यासाहेबांनी केलं. तुकोबरा बोलतात, एका पिझा केला नाच मग भोगिले कधीच कळो सकळ हा भाव लहान थोरावरील जीव. ते बीज त्यांनी लावलं आणि त्याचं हे रसाळ फळ तुम्हाला आम्हाला सर्वांना चाखायला मिळतंय. म्हणतात ना, एका पिझा केला नाच मग भोगिले कधीच ते कधीच तुम्हाला आम्हाला भोगायला भेटतंय. आणि जसं बीज पेरलं जातं तसं त्याचं फळ असतो. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृता चिवानी देह देवाच कारणी. माणूस जसा पेरतो तसंच उगवतं. तात्यासाहेबांनी जे पेरून ठेवलं ते मोठ्या प्रमाणात उगवल्याचं आपल्याला दिसतं. शेतकरी एका दलदलीमध्ये होता, शेतकरी फार मोठ्या एका अडचण आणि शेतकरी ऍडजस्ट करत असतो. बरं, कसंही असलं तरी ऍडजस्ट करतो. त्याला उत्तम बीज भेटलं काय नाही भेटलं काय, 90% शेतकरी कुठं शिकायत करत नाहीये. ही मेप ओळखली होती आणि म्हणून त्याला उत्तम बी बियाणं मिळावं याच्यासाठी केलेला हा 8 तास होता. तात्यासाहेबांना माहित होतं, अगदी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे त्यांनी. हे सगळं तात्यासाहेबांनी जाणलं होतं, जाणते होते ते.
शेतकऱ्यांची जाणीव असणारे होते की बाबा हा कोळा बापडा शेतकरी ऍडजस्ट करतो स्वतःला, नाहीतरी शेतकरी ऍडजस्ट करतो स्वतःला. मी नेहमी सांगत असतो तो गिडूक कसा स्वतःला ऍडजस्ट करत असतो ज्या त्या भागामध्ये. एका बेडकाचं उदाहरण मी नेहमी देत असतो. पा एक पातेल आहे, पातेल असं गॅसवर ठेवलं आणि त्या पातेला तो गिडूक टाकला. मी काय कर पातेल असं गॅसवर ठेवलं होते आणि गॅस सुरू केला, पाणी टाकून त्यात बिडूक टाकला. बिडूक त्या पातेल्यामध्ये पाणी थोडं गरम झालं, पाणी थोडं गरम झालं त्या बिडकाला वाटलं थोडं तर गरम आहे, ऍडजस्ट करू स्वतःला. पुन्हा काही काळानं पाणी थोडं गरम झालं, बिडकाला वाटलं आणखीन थोडं तर गरम झालंय, ऍडजस्ट करू स्वतःला. बिडकानं जर उडी मारली असती ना सहज बिडूक त्या पातेल्याच्या बाहेर आला असता, त्याच्यात ताकद होती, त्याच्यात एनर्जी होती, सहज बिडूक त्या पातेल्याच्या बाहेर आला असता. पण दुर्दैवानं ते विचार ते बेडकाला सुचले नाही. पुन्हा थोडं पाणी गरम झालं, पुन्हा बेडकानं विचार केला आता कसं ऍडजस्ट करेल, आता आणखी थोडं ऍडजस्ट करू. पुन्हा पाणी थोडं गरम झालं, पुन्हा बेडकानं विचार केला पहिली ती परिस्थिती निघून जाईल, ती वेळ निघून जाईल, आता आणखीन थोडस ऍडजस्ट करू ती वेळ निघून जाईल. पुन्हा पाणी थोडं गरम झालं, पुन्हा विचार केला आता ही परिस्थिती निघून जाईल की आपण थोडं स्वतःला ऍडजस्ट करू. असं करता 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 पाणी पण उकळलं आणि बेडकाचा जीव त्या पाण्यातच गेला. आयुष्यभर स्वतःला ऍडजस्ट केलं, बेडकामध्ये ती ताकद होती, बेडकात ती एनर्जी होती, बेडूक उडी मारून बाहेर येऊ शकत होता. पण ज्यावेळी पाणी उकळायला लागलं ना त्यावेळी त्याच्यातली एनर्जी संपली, ताकद संपली. आता उडी मारायचं म्हटलं तरी बेडकामध्ये ती ताकद राहिली नाही, ती एनर्जी राहिली नाही, ती पॉवर राहिली नाही आणि उकळत्या पाण्यात आपला जीव गमवावा लागला. ही अवस्था शेतकऱ्यांची होत होती. आम्ही स्वतःला ऍडजस्ट करून घेत होतो, ऍडजस्ट करून घेत होतो, ऍडजस्ट करून घेत होतो. आमच्या प्राणावर बेतलं ऍडजस्ट करून घेण्याचं. आणि हे सगळी शेतकऱ्यांची अवस्था स्वर्गीय तात्यासाहेबांनी जवळून पाहिली. बाबा तू ऍडजस्ट करून घेऊ नको, निर्मल सीड्स हे बीज घे, ते बीज तुझ्या जमिनीमध्ये पेर आणि एका एका दाण्यापासून हजारो चांगले दाणे तुझ्या संसारात येऊ दे. हा फार मोठा विचार निर्मल सीड्सच्या माध्यमातून तात्यासाहेबांनी दिला. तुम्हाला आम्हाला दिलेलं हे फार मोठं स्वन आहे, हे बीजाचं स्वन आहे, ते विचाराचं स्वन आहे. आणि तुम्ही आम्ही पाचवतं ते सोनं लुटण्यासाठी ते आलेलं आहे. खरं तर मोठी माणसं जन्माला येतात ना ती क्रांती करण्यासाठी. माणूस नाव घेऊन मोठा जन्माला येत नाहीये. तात्यासाहेब हे नाव घेऊन जन्माला नाही आले. शून्य परिस्थितीतून शून्यातून विश्व निर्माण करणं कशाला म्हणतात ना. पूर्वीचा कुठलाही राजकीय वारसा नाही, कुठलंही मोठं पाडवळ नाहीये, कुठल्या नावाखाली नाहीये, कुठल्या एखाद्या वटवृक्षाखाली स्वतःचं नाव नाहीये. स्वतःचं वटवृक्ष निर्माण केलंय आणि त्याची सावली हा सर्व परिसराला बघायला मिळते. आज महाराष्ट्र मी नाव खूप ऐकून म्हणत होतो, इथं खूप नाव मला कधी वाटायचं कधीही आपण बघायला जातोय सगळं. आणि ज्यावेळी विपक्षीय राजपूत साहेबांनी मला हे सांगितलं माझ्या शब्दरत्न वक्तृत्व प्रशिक्षण पुण्यामध्ये, त्यावेळी मला उत्सुकता होती. माझ्याकडले काही लोक सुद्धा प्रशिक्षणार्थी म्हणायचे आपण जाऊया, चला ट्रीप काढूया, आपण तिथं बघण्यासाठी जाऊया, किती सुवर्ण येऊ. मी रात्री माझं इथं व्याख्यान झालं या मतदारसंघात, बाजूच्या पारोळा या मतदारसंघात माझं व्याख्यान झालं होतं पुष्पती दुर्गा मातेच्या निमित्तानं. आणि मला अचानक दीपक राजपूतांचा फोन आला की तुम्ही ते जाऊया म्हणताय, तुम्ही बघूया म्हणताय आणि ताई साहेबांना भेटूया म्हणताय ना, येऊगा येऊ. तुम्ही त्याच मतदारसंघाच्या बाजूला व्याख्यानाला गेला. मला आनंद वाटला रात्री या 12-1-2 वाजेपर्यंत जागलो, पण तरी सुद्धा मला अजिबात कंटाळा आला नाही. मी कधी येतो की आणि वैभव कधी बघतो की असं सांगत होतं. आज मी धन्य झालो. आणि ताई साहेब त्यांच्या विचारांचा वारसा तुम्हाला चालवायचा आहे आणि तुम्ही ते चांगल्या पद्धतीनं चालवत आहात. ते वैभव हा स्वर्ग आहे, साक्षात भूतलावरला स्वर्ग आहे. स्वर्ग आणि नरकाची संकल्पना सांगतो तुम्हाला 2 मिनिटांमध्ये. हा भूतलावरला स्वर्ग आहे. तुम्ही स्वर्गाची आणि नरकाची संकल्पना ऐकली असेल. एक माणूस यमदेवाला बोलला आम्हाला स्वर्ग दाखवता का. यमदेवाने त्याला घेतला आणि स्वर्ग दाखवला. स्वर्ग कसा होता सांगू. स्वर्ग असा होता, त्या स्वर्गामध्ये सुंदर असं म्युझिक होतं, बघा बघा हा स्वर्गच आहे. त्या यमदेवानं त्या माणसाला दाखवलेला स्वर्ग कसा होता मी तुम्हाला सांगतो. त्या स्वर्गामध्ये सुंदर असं म्युझिक होतं जसं आपल्याला इथे ऐकायला येत होत. गोड म्युझिक कानावरती पडायचं. समोर लोकांच्या समोर असे असंख्य पदार्थ होते मेजवानीसाठी खायला. स्वर्ग कसा सांगतो मी नाही बघितलं बरं, ज्यानं बघितलं त्याचं वर्णन करायला लागतो. सुंदर असे पदार्थ ठेवलेले होते
प्रत्येक माणूस हसत होता. अशा फुलांच्या राशी होत्या, मोठं मोठं एसी दालन होतं, गोड म्युझिक कानावरती यायचं, अशा पद्धतीने स्वर्गाचं वर्णन त्यानं पाहिलं. नंतर त्या माणसानं विचारलं, येणुदेवाला आम्हाला नर्क पण दाखवता का? मग आम्ही ठरवू स्वर्गात जायचं का नरकात जायचं. त्यानं नर्कही दाखवला, नर्क कसा होता त्याचं वर्णन सांगतो. सुंदर असं म्युझिक होतं, मस्त फुलांच्या राशी होत्या, एसी दालन होतं आणि सुंदर म्युझिक कानावरती यायचं, खायला भरपूर पदार्थ पुढे होते. पण नरकातले लोक रडत होते. फरक एवढाच, स्वर्गाचं चित्र तेच, नरकाचं चित्र तेच, पण एवढे मोठे पदार्थ समोर असून ते लोक रडत होते नरकातले, आणि स्वर्गातले लोक हसत होते. परिस्थिती वेगळी काहीच नाहीये, सुंदर पदार्थ आहे, एसी दालन आहे, सुंदर म्युझिक आहे, वातावरण चांगलंय, पण स्वर्गातले लोक हसत होते आणि नरकातले लोक रडत होते. त्याचं कारण काय? एवढे मोठे पदार्थ पुढे असून नरकातल्या लोकांना त्यांच्या हाताला हातभर लांबीचे चमचे बांधलेले होते, पुढचे पदार्थ त्यांना खाता येत नव्हते, कोपऱ्यातून हात फोल्ड होत नव्हता, वळत नव्हता, आणि म्हणून समोर पदार्थ असून ते पोटातच घालता येत नाही, तर त्याचा उपयोग काय? म्हणून हे नरकातले लोक रडत होते. बरं, हीच परिस्थिती स्वर्गातल्या लोकांची, त्यांच्या समोर पदार्थ ठेवलेले होते, हाताला हातभर लांबीचे चमचे बांधले होते, त्यांचा हात कोपऱ्यातून फोल्ड होत नव्हता, पण इथले लोक हसत होते. फरक काय? नरकातले लोक विचार करत होते पदार्थ एवढे समोर ठेवले, पण उपयोग काय? हाताला हातभर लांबीचे चमचे बांधलेले, ते खाता येत नाही. पण स्वर्गातल्या लोकांनी शक्कल लढवली होती. आपल्याला जरी आपल्या हातातले हे सुंदर पदार्थ खाता येत नसले, तरी आपण आपले पदार्थ स्वर्गातले लोक पुढच्याला भरवायचे, पुढच्यानं आपल्याला भरवायचं. आपण दुसऱ्याला खाऊ घाला, दुसऱ्यानं आपल्याला खाऊ घाला, स्वर्ग आहे. आपणही जगा, दुसऱ्यालाही जगायला मदत करा, खऱ्या अर्थानं स्वर्ग आहे. आणि म्हणून काही साहेब, हे तुम्ही स्वर्ग सुख देताय, हे स्वर्ग सुख देताय लोकांना. ही जी मेजवाईनी आहे परम पूजनीय रामदेव बाबांच्या माध्यमातून, योगगुरुजींच्या माध्यमातून ही जी मेजवानी देताय ना, साक्षात स्वर्ग सुख तुम्ही देताय. आणि तात्या साहेबांच्या विचाराचा वारसा तुम्ही आज सर्व लोकांपर्यंत घेऊन जाताय. मी पुन्हा एकदा मी माझ्या शब्दरत्न वक्तृत्व प्रशिक्षण पुणे मुंबईच्या शाखेच्या माध्यमातून मी आपल्या या उपक्रमाला अतिशय भारावून गेलो. मी माझ्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं ताई साहेब आपल्या या उपक्रमाला मनातून अगदी भरभरून शुभेच्छा देतो. आणि हीच विचाराची शिदोरी अशीच वाटत राहो, आणि संपूर्ण मतदारसंघातल्या जिल्ह्यातल्या माणसांना हा सुवर्णयोग घेण्याचा योग, एवढीच मनोकामना या विचार मंचाच्या माध्यमातून व्यक्त करतो. आणि मी माझी रजा घेतो. जय जिजाऊ, जय शिवाय.